मित्रांनो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आणि आता थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कसला आहे। तर आम्ही एखादा सुट्टीचा रविवार बघून गेलो होतो शिवनेरी किल्ल्यावरती, आणि तिथं मी काय काय बघितलं, कसं गेलो, कसं फिरलो, काय काय माहिती करून घेतली, हे सगळं मी शूट करून थोडंसं लेआउट साऊंड टाकून तुमच्यासाठी एक व्लॉग बनवला आहे। तो व्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा। नेत्यांसारखे अर्धवट कामं करू नका, आले तर पूर्ण काम करा। कारण तुमच्या फीडमध्ये एखादा व्हिडिओ दिसण्याने तुम्हाला काही फरक नाही पडणार, पण तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला मात्र नक्की फरक पडेल। अर्ली मॉर्निंगचा प्लॅन केला होता आम्ही, आणि जाण्याचा मार्ग अगदी सोपा आहे। ठाणे, कल्याण इथून येणाऱ्या लोकांनी डायरेक्ट मुरबाडला यायचं, मुरबाडवरनं माळशेज घाटातून नाणे घाटातून जुन्नर। ॲक्च्युली आजकाल गुगल मॅपमुळे काही सांगायची गरज राहिली नाही, कोणताही माणूस कुठेही कधीही पोहोचू शकतो। तसंच आम्ही रस्ता फॉलो करत गेलो, आणि मुरबाड येता येताच आमच्या रायडर्सना लागली भूक, म्हणून मग आम्ही गाडी थांबवली वडापावच्या स्टॉलजवळ आणि वडापाव खाल्ला। लवकरच तांदूळवाडी पण टाकून देईल। मग आम्हाला लागला माळशेज घाट। माळशेज घाट तर सगळ्यांना माहितीच आहे, तर त्यानुसार त्याच्या रेप्युटेशननुसार आम्ही गाडी स्लोच ठेवली। त्यात धुकं थोडंसं वर काही काही झालं तर डायरेक्ट घाटामध्ये। गाडी चालवताना सावकाशच चालवावी लागते, सोबत असणाऱ्या गाड्या, पुढून येणाऱ्या गाड्या, माणसं, प्राणी या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते। कारण घाट जेवढा नयनरम्य असतो तेवढाच तो घातक देखील असतो। माळशेज घाटातून बाहेर येता येता आम्ही चंद्रावर देखील गाडी चालवली, आणि चंद्रावरती पाणी खड्डे आहे, तर चंद्रावर धुकंसुद्धा आहे। मित्रांनो, इथे ऑलमोस्ट माळशेज घाट संपलेला होता, म्हणून आम्ही श्वासाश्वास घेण्यासाठी थोडा ब्रेक घेतला। कुठे निघालोय आपण आज? शिवनेरीला। किती दिवसांनी चाललाय तू? तू 6 महिन्यांनी नेतोयस। मी साल्या तू गद्दारी केली आहे मध्ये। आम्ही 3 महिन्यांनी जाऊन आलो। गद्दार, गद्दार नंबर 1, गद्दारी करवे, गद्दारी करवे, गद्दार नंबर 2। इथं विषय असा आहे की आमचा प्लॅन होत नाही, म्हणून दोघ जण एकटेच चालले गेले ट्रेकिंगला। आता ती गोष्ट वेगळी की दोन माणसं एकटे कसे असतील। तिथून पुढे गेलं की लागते गणेश खिंड। तर दोन डोंगरांच्या मधून, दोन पर्वतांच्या मधून जर कोणता रस्ता जात असेल त्याला म्हणतात खिंड। मग खिंड उतरल्यानंतर आपली शिवजन्मभूमी जुन्नर। आणि शिवनेरीच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो होतो। पार्किंगला एकदम व्यवस्थित सोय बर का, विनामूल्य ती पण। तर शिवनेरी किल्ल्याची सुरुवात होताच एक दरवाजा लागतो, महादरवाजा। असे टोटल 7 दरवाजे आपल्याला लागतील। प्रत्येक दरवाजाची माहिती मी दिलेली आहे पुढे पुढे, आणि नावं पण मेन्शन केलेली आहेत। फाय 45 कल्याणवरून निघालो होतो, आणि बरोबर 10 आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। तिथून 10:30 चढायला सुरुवात केली आहे, आणि इथं पहिलाच दरवाजा आम्हाला लागला महादरवाजा। हा महादरवाजा आहे, पहिलाच दरवाजा। असे भरपूर दरवाजे लागतील शिवनेरी किल्ल्यावरती। हे जे बाजूला 2 आहेत ना दिसत आहेत आपल्याला, ते त्याला ते कसली प्रतिकृती, वाघ आणि सिंह ह्या दोघांचं मिश्रण अशी प्रतिकृती, आणि त्याच्या पायाच्या इथे बघणार ना तर हत्ती आहेत। ते 4 हत्ती आहेत, म्हणजे आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आणि औरंगजेब, ह्या चौघांचं प्रतीक दाखवणारे 4 हत्ती की मराठा साम्राज्यांनी पायाखाली ठेवलेलं, त्या लोकांना मराठा साम्राज्यांच्या वरती नाही लावू शकले ते असं। ओके, दरवाजाकडनं आतमध्ये आलो आम्ही, आणि जर नीट बघाल ना तर इकडनं पायऱ्यात चढायला आणि चढून इकडे जायचंय, आणि इकडेच मावळी उभे राहायचे। तिकडनं जर कोणी अटॅक केला तर चौकीसारखी, म्हणजे आता तटबंदी लावता येईल इथं मावळ्यांची, आणि अशा पद्धतीनं वरती बाल्कनी टाईप केलेलं होतं, जेणेकरून तिकडे लक्ष ठेवता येईल। थोडा दरवाज्याचे अवशेष काही तुटलेले आहेत,
इतिहास सांगतो की तोफेने काहीतरी कोणीतरी उडवला होता, कन्फर्म त्याबद्दल नॉलेज नाही आहे. आणि त्याच्या पुढे हा दरवाजा आहे, पिराचा दरवाजा, पीर गेट. आणि नेहमीप्रमाणे दरवाजावरती सुरक्षितेसाठी बसवला नवीन. सकाळी 10:30 सुरुवात केली आम्ही आणि सकाळी आलेलंच योग्य आहे, पण आम्हाला घाटामध्ये या धुक्या असल्यामुळे थोडा वेळ लागला. आता आमचे मित्र जरा फोटो काढत येत आहे. तर शिवनेरी किल्ला करताना इकडे जवळच ओझरचा लेण्याद्री, हे दोन गणपती सुद्धा जवळ आहेत जे अष्टविनायकातले गणपती आहेत. हे दोघांचं अंतर 13-16 किलोमीटर या आसपास आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जुन्नरचा प्लॅन करताय तेव्हा हे 3 स्पॉट नक्की झाले पाहिजे, शिवनेरी आणि 2 गणपती. आणि त्यानंतर मग शिवनेरी फिरायला 1 तास लागतो असं म्हटलं आहे, आता आम्ही बघू किती लागतो. त्याच्या पुढे हत्ती दरवाजा आहे. या दरवाज्याला हत्ती दरवाजा नाव याच्यामुळे पडलं आहे कारण या दरवाज्याची जी वाट आहे ती वाट हत्तीच्या सोंडेसारखी आहे, त्यामुळे ह्याला हत्ती दरवाजा नाव असं पडलं. कन्स्ट्रक्शन वरून कसं ओळखायचं माहिती आहे का की कोणत्या काळातले, शिवकालीन आहे, पेशवेकालीन आहे? नाही नाही माहिती. दगडी जे बांधकाम आहे ते शिवकालीन असतं आणि जर पेशवेकालीन बघशील ना त्यांच्या एक विशिष्ट प्रकारच्या विटा असतात, अशा लांबीला मोठ्या आणि डेप्थला छोट्या. ते वाला जे बांधकाम बघशील ना तर ते पेशवेकालीन, म्हणजे टाईप चेंज झालेला कन्स्ट्रक्शन मध्ये, जसं फेस चेंज झाला. रायगडावर ते बघायला मिळतं असं दगडी भिंत आहे, त्याच्यावरती त्या चपट्यावाल्या विटा आहेत, विटा पेशवेकालीन. माहिती होतं मला. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर एक असा अशी एक वाट जाते इकडे. ॲक्च्युली इकडे काही केव्ज वगैरे आहेत, तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही इकडनं जाऊ शकतात, पण ते बघून परत त्याच मार्गाने परत यावं लागतं. म्हणून आम्ही ते अवॉइड केलं आणि जिकडनं आलो तिकडनं बाहेर निघालो. शिवाई देवीचं दर्शन घेऊन आलो आहे आम्ही. आणि शिवाई देवीबद्दल असा इतिहास आहे की जेव्हा जिजामाता गर्भवती होत्या तेव्हा त्यांनी शिवाई देवीला नवस केला होता की जर मला तुझ्या आशीर्वादाने पुत्र झाला तर मी त्याचं नाव तुझ्या नावावरून नक्की ठेवेल. आणि त्यानुसार त्यांना पुत्र प्राप्ती झालेली होती आणि मग त्यांनी शिवाई देवीवरूनच शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलेलं होतं. हा इतिहास आहे एकंदरीत. त्यानंतर 9 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजा किल्ल्यावरती होते आणि त्यांचं बालपण ऑलमोस्ट इथंच गेलं, त्यानंतर ते पुण्याला गेलेले होते. असा इतिहास या किल्ल्याबद्दल. आणि किल्ल्याबद्दल विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला हेच या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. आणि एका कारणावरती या किल्ल्याचं ठेवणी चांगली ठेवली गव्हर्नमेंटने, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला होता. कारण बाकीच्या किल्ल्यांची कशी वाट लागली आणि गव्हर्नमेंट कसं दुर्लक्ष करतंय हे तर आपण बघतोच आहे, पण असो. पूर्ण किल्ल्यावरती अशा प्रॉपर पायऱ्या आहेत, म्हणून फॅमिलीसोबत येण्यासाठी उत्तम स्थळ आहे, नक्की आलं पाहिजे. आणि हे काही कन्स्ट्रक्शन गॅप आहेत, म्हणजे जे खाली दगडं दिसतात ते बहुतेक जुनं बांधकाम असावं, वरती नवीन बांधकाम केलेलं आहे. कुलूप दरवाज्यातून पुढे आलं की लागतो अंबरखाना. आता अंबरखाना म्हणजे काय, तर वर्षभराचं धान्य जिथं जमा करून ठेवलं जाऊ शकत होतं तो म्हणजे अंबरखाना, म्हणजेच काय, धान्याचे कोठार. अशी काही रचना होती जिथं धान्य साठवून ठेवलं जात असे. तसं जिथून किंचित लांबवरती साकेत किल्ला म्हणून पण आहे, जो फक्त स्टोरेज साठी बनवलेला होता, धान्य स्टोरेज साठी. कसं आहे, सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे असं नॉलेज आम्ही मध्ये मध्ये देत असतो. पुढे गेल्यावरती आम्हाला लागले पाण्याचे कुंड, इथं स्वच्छ पाण्याचे कुंड आहेत आणि ते स्वच्छच राहावे म्हणून याच्यावरती जाळी टाकण्यात आलेली आहे, उत्तम व्यवस्था केलेली आहे. आणि मग शेवटी ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते स्थळ, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ.
जायचंय ना समीर? हा हा. इथे आपल्याला इंजिनिअरिंगचं उत्तम उदाहरण मिळतं. खिडक्या अशा आहेत की प्रॉपर व्ह्यू दिसत होता. इथून आता बदाम टाकी वगैरे दिसतंय, कडेलोट पॉईंट पण इकडनं दिसतोय. तसंच पुढे गेल्यानंतर जुन्नरचा देखील पूर्ण व्ह्यू आपल्याला दिसतो. बघा. मावशींनी अक्षरशः अंगाला काटा आणला, कारण शिवनेरीवरती उभं राहून महाराजांबद्दल गाणं ऐकणं म्हणजे वा. तिथून पुढे आलो तर बदामी टाकी होती. याला वरतून बघितल्यावर ती बदामासारखा आकार आहे म्हणे. आणि मग तिथून किंचित पुढे आलो, तिकडे होता कडेलोट पॉईंट. तर कडेलोट पॉईंट सगळ्यांना माहितीच आहे, जिकडे किल्ल्याचा आणि माणसांचा शेवट होतो तो म्हणजे कडेलोट पॉईंट. असं करत करत आम्ही शिवनेरीच्या एंडपर्यंत येऊन पोहोचलेलो होतो. आणि हा मित्रांनो, आम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही कुठेतरी आम्ही ऐकलेली किंवा वाचण्यात आलेली आहे. तर आम्ही सांगितलं म्हणूनच इतिहासावरती क्लेम करतोय असं अजिबात नाही. विश्वास ठेवण्याआधी पडताळून नक्की बघा. अशा पद्धतीने आमचा शिवनेरी किल्ला पूर्ण झाला आहे फिरून. शिवनेरी किल्ला मुळातच नाणेघाट पुन्हा माळशेज घाट कल्याण याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केलेला होता. दिसत नाही आता पोल्युशनमुळे, पण त्या काळी बहुतेक इकडनं पूर्ण दिसत असेल व्ह्यू. आणि ते लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला होता. आता इथून आम्ही ओझरला चाललोय. ओझर तर गणपती आहे, अष्टविनायकमधला एक गणपती आहे, त्याचं दर्शन घेऊ. आणि पुढे अजून एक गणपती आहे, त्याचंही जर जमलं तर तेही करू. पण त्याच्या पायऱ्या खूप जास्त अशी माहिती काढली आमच्या अक्षय भाऊने आणि समीर भाऊने, म्हणून आम्ही ते कॅन्सल करून बहुतेक ओझरलाच जाऊ फक्त. आणि तो गणपती मात्र नक्की करू. तिथून मग आम्ही आलो ओझरला. ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि देवाला म्हणालो मी, देवा सबस्क्रायबर वाढू दे. वारीचे व्हिडिओतला 10-13 हजार व्ह्यू आहेत, सबस्क्रायबर 200. मग भंडाऱ्यासारखी पब्लिक येऊन गेली कुठं? सबस्क्राईब पण करत चला असं मी देवाला बोलून आलोय. बघू आता देव मला कधी पावतोय आणि येणारा प्रत्येक जण सबस्क्राईब कधी करून जातोय. तिथून पुढे आलो तर काही जण विश मागून रुपया चिपकत होते. ठीक आहे, ज्याच्याजवळ समाधान आहे की मी रुपया चिपकवलं म्हणून झालं असं नसतं. खरं तर मेहनतीवरती सगळं आपल्या कष्टावरती आहे. पण ठीक आहे, ज्याची जी श्रद्धा आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रतीने करावं. अशा पद्धतीने आमची वन डे ट्रिप शिवनेरी किल्ला आणि ओझरचा गणपती पूर्ण झाली आहे. तुम्हालाही जर वन डे कुठं फिरायचं असेल तर शिवनेरी आणि ओझरचा गणपती किंवा लेण्याद्रीचा गणपती परफेक्ट डेस्टिनेशन आहे. नक्की प्लॅन करा, कारण गडकिल्ले हे आपल्या पुढच्या पिढीला कळाले पाहिजे, आपल्याला देखील कळाले पाहिजे. धन्यवाद.